गुड मॉर्निंग, कसे आहात मंडळी? नॉर्थ ईस्ट सिरीज नंतर बऱ्याच दिवसांनी बाहेर पडायचं एक निमित्त मिळालंय मला, आणि आज मी चाललो आहे दिल्लीला. दिल्लीला मी माझ्या कामानिमित्त जातोय, पण ह्या कामाच्या दरम्यान मला एक दोन दिवस वेळ पण मिळणार आहे, कारण सुट्टी आहे, शनिवार रविवार आहे, आणि ह्या दोन दिवसात मी दिल्लीमध्ये हिंडणार पण आहे. मला दिल्ली फिरायची पण आहे, आणि हीच दिल्ली मी जी फिरणार आहे ती मी आपल्यालाही दाखवणार आहे. पुण्यातून निघताना मला सगळीकडे मेट्रोचे कामं होताना दिसत होते, त्यामुळं दिल्लीत गेल्यावरती दिल्लीची मेट्रो आणि तिथल्या मेट्रो स्टेशन्सची माहिती घ्यायची असं मी ठरवलं होतं. दिल्लीमध्ये मेट्रोचं एक म्युझियम आहे हे मला समजलं होतं, आणि आता दिल्लीत गेल्यावरती माझं काम झाल्यानंतर मला त्या म्युझियमलाही जायचं आहे. सर्वसामान्य पुणेकरांसारखा मी पण विमानतळावर जाण्यासाठी घरातून आधी 3 ते 4 तास आधी निघालो. पुण्यातली ट्रॅफिक आणि त्या सगळे हे सगळे दिव्य पार करत विमानतळावर वेळेत पोचलो, विमानात वेळेत बसलो, पण विमानाच्या उड्डाणाला काही कारणांमुळे उशीर होत गेला. साधारण तासभर उशीर होणार होता हे विमानात बसल्यानंतर कळालं. पण तासावारानं का होईना विमानानं आकाशात झेप घेतली आणि आम्ही पुण्याला रामराम केला. पहाटे साधारण 1:30 ते 2 किंवा 2:30 वाजले असतील, दिल्लीत उतरलो आणि मग आमच्या हॉटेलवर गेलो. दिल्लीतला दुसरा दिवस तसा कामाचा होता, गडबडीचा होता. सकाळी उठल्या पहिलं मित्रानं मला सांगितलं होतं की मेट्रो स्टेशनवर गेलास की तिथे मेट्रो पास काढ, कारण तुला दिल्लीत कुठेही फिरायचं असेल तर मेट्रो हे सर्वात उत्तम साधन आहे तिथलं हिंडण्याचं. तुझी कामंही पटापट होतील आणि मेट्रोची फ्रिक्वेन्सीही भरपूर आहे. तसं मग मी ते आरके आश्रम स्टेशनला जिथं होतो तिथल्या एका काउंटरवरती गेलो, तिथनं मग मी माझा पास घेतला, मेट्रोचा पास, आणि मग माझा दिल्लीमधला प्रवास खऱ्या अर्थानं सुरू झाला. मित्रांनो, खरं सांगायचं तर ह्यापूर्वी मी कधी मेट्रोमधून प्रवास नाही केलेला, ही माझी पहिलीच वेळ होती. आणि पहिलीच वेळ होती त्यातही दिल्लीसारख्या शहरात जिथे 8 का 9 प्रकारच्या मेट्रो लाईन्स आहेत, म्हणजे ऑरेंज लाईन, रेड लाईन, पर्पल लाईन, मॅजेंटा लाईन, व्हायलेट लाईन, प्रत्येक 10 दिशांना धावणारी ही मेट्रो आहे. मला असंही समजलं होतं की साधारण 400 किलोमीटर एरिया किंवा 400 किलोमीटर हा मेट्रोचा ट्रॅक आहे संपूर्ण दिल्लीमध्ये पसरलेला, मोठा व्याप आहे या मेट्रोचा.
कसे तरी आज ऑफिसला पोचलो, माझी कामं वेळेत सगळी पार पाडली. आणि मग मात्र मला मित्रांनी सांगितलं की आता तू इथं आलास तर एक काम कर, सगळ्यात आधी आज तू अक्षरधाम स्वामीनारायण मंदिरात जा, ते बघण्यासारखं आहे. आज वीकडे आहे, गर्दी कमी असेल, वीकेंड्सला तिथे प्रचंड गर्दी असते. आज आत्ता तुला वेळ आहे तर खरंच तू आता तिथं जा आणि तिथं जाऊन ते मंदिर बघ. तुला तुझ्या या व्लॉगसाठी कंटेंट म्हणून खूप छान आहे. मग त्याला विचारलं मी की कोणत्या लाईननं कसं जायचं, ब्ल्यू लाईन, मग ब्ल्यू लाईनमधनं उतरून येलो लाईन, ग्रीन लाईन, असं त्यानं मला ते सगळं एका कागदावरती लिहून दिलं व्यवस्थित. आणि तिथून मग माझा मेट्रोचा प्रवास सुरू झाला. दिल्लीच्या हे मेट्रोचं मला एक म्हणजे खरंच खूप कौतुक वाटत होतं. काही ठिकाणी मेट्रो स्टेशन्स हे जमिनीपासून 3-3 मजले खाली आहेत आणि तुम्हाला हे ट्रॅक्स बदलताना, येलो ट्रॅक, रेड ट्रॅक किंवा येलो लाईन, रेड लाईन बदलताना या अशा सरकत्या जिन्यांवरच्या साह्याने वर खाली आपण करत असतो. हे बोगद्यांचं जे जाळं आहे जमिनीखालचं, हे कैकशे किलोमीटरचं असावं असं मला वाटतं. कारण या बोगद्यांमध्ये एक नवीन जग, एक नवीन विश्व स्थापन झालेलं आहे या मेट्रो टनल्समध्ये. मी ज्या स्टेशनला उतरलो तिथलं मेट्रो स्टेशन तर इतकं सुंदर त्यांनी रंगवलेलं होतं, पेंटिंग केलेलं होतं, काही म्युरल्स होते, खूप छान आणि स्वच्छ मेट्रो स्टेशन मला पाहायला मिळाले दिल्लीमध्ये. अक्षरधाम नावाचं मेट्रो स्टेशनच आहे. तिथून बाहेर पडलो आपण की उजव्या हाताला वळालो की साधारण 200 मीटरवरती हे मंदिर आहे. प्रचंड मोठा आवार याचं आणि या आवारामध्ये प्रत्येक ठिकाणी कडेकोट बंदोबस्त आहे म्हणता येईल, किंवा सुरक्षा पहारा आहे, सुरक्षा रक्षक आहेत. खूप छान आहे हे सगळं इथलं. खरं तर मी दुपारच्या रणरणत्या उन्हात इथे मंदिरात पोचलो होतो. इथं आल्यावर मात्र एका गोष्टीनं माझा सगळा हिरमोड केला, ते म्हणजे मंदिरात कॅमेरे, मोबाईल काहीही अलाउड नाही, फोटोग्राफी अलाउड नाही, हे मला इथं आल्यानंतर कळलं. मग काय, थोडा निराशच झालो होतो. पण मित्रांनो, आता उद्यापासून म्हणजे उद्या शनिवार आणि रविवार असे 2 दिवस माझ्या हातात आहेत. तर ह्या येणाऱ्या 2 दिवसात दिल्लीमधलं जे काही म्हणून मला दाखवता येईल आणि जे काही मला माझ्या नजरेतनं आपल्याला दाखवता येईल हे दाखवण्याचा मी पूर्ण प्रयत्न करणार आहे. तर लवकरच भेटूया उद्याच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.